समूह निद्रा म्हणजे नेमकं काय, या निद्रेचे परिणाम कोणते, उपाय कोणते, त्याची व्याप्ती कितपत आहे? संमोहन हे शास्त्र आहे. तुम्हाला समजून घेणं, समजणं ही सिद्धी आहे आणि त्याचा योग्य वापर करणं ही कला आहे. मीच काय, जगात असा कुठलाही हिप्नॉटिस्ट अजूनपर्यंत तयार झालेला नाहीये की जो मनाच्या विरुद्ध हिप्नॉटिझम करू शकेल. मनाला शांत करण्याचे जे जे काही उपचार आहेत, उपाय आहेत, ते करायला हवेत. त्यापैकी हिप्नॉटिझम हा एक आहे. मागच्या जन्मापर्यंत 100% सिद्ध झालेलं नाही, पण रिग्रेशन मध्ये 0 एज पर्यंत जाता येतं. आपण बघतोय आतापर्यंत हे सगळं की हा सगळा खेळ मनाशी निगडीत आहे कुठेतरी. मग असं असताना याच्या सायकोसोमॅटिक ज्या केसेस आहेत, जे आता नाईक जी म्हणाले की ह्या अमुक अमुक केसेस ज्या आहेत या बऱ्या होत नाहीत, त्याच्यासाठी आम्हाला अशा सायकॅट्रिस्ट कडेच पाठवायला लागतं, हे असं का? नहीं, वो ऐसा है कि साइकोसोमेटिक डिसऑर्डर जैसे डिप्रेशन है, अगर उनको हिप्नोटाइज करेंगे तो और डिप्रेस हो जाएंगे. पर उसमें से अगर आप चेयरफुल उनको कोई सूचना दे, नहीं आप उनको बोलो कि नहीं आप खुश है, आप खुश है, वो मानसिक तौर से इतने डिप्रेसिव हो गए हैं कि कितना भी हम सजेशन देंगे, क्योंकि उन्होंने ये सोच लिया है कि वो डिप्रेशन में है, वो डिप्रेस ही रहेंगे, आएंगे ही नहीं ऊपर. या ठिकाणी थोडं मी एक ऍड करेन की जेव्हा आपण डिप्रेशन म्हणतो, हा शब्द हा सामान्य लोकांनी वापरलेला डिप्रेशन वेगळा आणि एक सायकॅट्रिस्ट किंवा मेडिकल अँगलमधून वापरलेला डिप्रेशन शब्द वेगळा. मेडिकल अँगलने जेव्हा बघतो आपण, तेव्हा मेंदूमध्ये निश्चित प्रकारचे हार्मोनचे चेंजेस झालेले असतात. एक दोन नावं सांगायचे झाले तर एक सिरोटोनिन नावाचं एक न्यूरो ट्रान्समिटर आहे, त्याच्याप्रमाणे गाबा नावाचं एक न्यूरो ट्रान्समिटर आहे, नॉर एपिनेफ्रिन आहे, एपिनेफ्रिन आहे, डोपामिन आहे. तर ही सर्व न्यूरो ट्रान्समिटर्सवर प्रचंड प्रमाणात रिसर्च चाललेला आहे, अर्थात प्रगत देशांमध्ये हा रिसर्च जास्त होतो. तर ही बिघडलेलं प्रमाण जे आहे हॉर्मोनचं, हे जेव्हा नॉर्मलाइज होईल तेव्हा त्या व्यक्तीची विवेक बुद्धी, सारासार विवेक, जाणीवा ह्या नॉर्मलला येतात. मग त्यानंतर त्याला ह्या समूहनाचा उपयोग होऊ शकतो. परंतु जेव्हा अतिशय डीप डिप्रेशन आपण त्याला सोप्या भाषेत म्हटलं, तर अशी व्यक्ती जेव्हा अतिशय डिप्रेशन मध्ये आहे तिला समूहनाचा उपयोग होणार नाही. जर असं कोणी प्रयत्न करत राहिलं तर आपण विनाकारण वेळ घालवत आहोत आणि त्यातून काहीतरी सुसाईड वगैरे होऊ शकतो. म्हणून जेव्हा अतिशय लिमिटच्या बाहेर गेलेल्या अवस्था असतात त्यांना मात्र नक्कीच सायकॅट्रिस्टची गरज असते. अगदी सोप्या भाषेत असं सांगायचं आहे की आपण दुधाला विरजण देतो आणि त्याचं उत्कृष्ट दही होतं, पण विरजण चुकीचं घातलं तर दूध नासतं. संमोहनामध्ये दही करणं हे काम करतं आणि जे असे प्रॉब्लेम असतात तर ते दूध नासवण्याची प्रक्रिया त्यांच्या डोक्यात फिक्स झालेली आहे. तुम्ही काही सांगा ते नासवणारच, हा फरक आहे त्याच्यामध्ये. इथे आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि आमचा जो 40% मुलगा आहे त्याला आम्हाला कुठेतरी 70% न्यायचा आहे. असं हे बघा, एक लक्षात ठेवा की प्रत्येकाची बुद्धिमत्ता ठरलेली असते, आयक्यू ठरलेला असतो. आता एखाद्याचा तुला सगळं आठवणार आहे, तुला सगळं आठवणार. बरोबर, फायदा होतो मॅडम, फायदा होतो, पण सगळ्या केसेस मध्ये फायदा होत नाही. आणि मी एवढं मला नाही, मी ह्या विषयावर अधिक मी चांगलं सांगेन. आई हैव डन, मैंने किया है, 40 से 60 तक आता है. आता है, आता है. हाँ, ये ज्यादा पढ़ाई करेगा तो नहीं, ज्यादा वो ज्यादा नहीं करता है. इसके लिए उनको इंस्ट्रक्शन देना पड़ता है, वो उनको मैं हिप्नोटिस करती हूँ क्लास में. हिप्नोटिस मतलब उनको इंस्ट्रक्शन बाबा देती रहती हूँ, तुमको ऐसा करना ही है, ये तुमको पढ़ना ही है. एंड डेली उनसे पूछती हूँ ये किया कि नहीं, उसे कॉन्टेक्ट रखती हूँ. एक एक सवाल इसी में मेरे को सूझ रहा है अभी कि जैसे हम कहते हैं कि अपनी पर्सनालिटी ये बहुत इंपॉर्टेंट है. वो कहते हैं ना कि भाई इतना मतलब मुझ पर छा गया वो आदमी, माझ्यावरती इतका त्याचा प्रभाव पडला कि मला कळलंच नाही, म्हणजे मी कधी त्याला होकार दिला. बरेच वेळेला आपण बघतो मुलीला दाखवायला आणलेलं असतं आणि मुलगा हो म्हणतो आणि नंतर मग ती मुलीची माणसं सगळी घरातनं समजा निघून गेली की नंतर मग घरचे म्हणतात अरे असं काय दिसलं तुला एवढं मोठं ते, याच्यापेक्षा अजून किती किती चांगल्या चांगल्या मुली तुला दाखवलेल्या होत्या. मग ह्या कधी कधी पर्सनॅलिटीचा पण तो भाग असतो, त्यावेळेला त्या माणसाचा तुमच्यावरती प्रभाव पडणं. इन शॉर्ट मला असं म्हणायचंय की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या पर्सनॅलिटीचा तुमच्यावरती असा काही प्रभाव पडतो की तुम्ही त्या व्यक्तीकडे आकृष्ट होता, तुम्ही त्या व्यक्तीकडे खेचले जाता, तर याविषयी थोडक्यात सांगा. एक लडकी थी हमारे कॉलेज में, उसकी माँ जो है वो भांडी घिसती थी, ऐसे फॅमिली को बिलॉंग करती थी और एवरेज मेंटली शी वॉज वेरी वेरी एवरेज, आईक्यू बोलेंगे तो एवरेज थी. और थ्रू आउट बोलेंगे एचएससी तक भी उसका 50 to 55% तक उसका मार्किंग था. एंड शी बिलोंग टू 4th class एम्प्लॉय ऑल्सो, तो शी कुड गेट एडमिशन, उसको एडमिशन मिला कॉलेज में. वही लड़की TY तक आते आते शी टॉप्ड इन माई सब्जेक्ट इन द यूनिवर्सिटी, 98 out of 100.
और उस मैं सिर्फ मेरे को जब मालूम पड़ा कि वो ऐसी है, क्योंकि बीइंग अ साइकोलॉजिस्ट मेरा भी रहता है कि ऐसे बच्चों को थोड़ा हेल्प करूं, तो उसका मैं थोड़ा हेल्प ऐसे करती थी, मॉनिटरी नहीं पढ़ाने का उसको समझ। फिर मेरे को मालूम पड़ा कि उसके एवरेज होके भी वो मेहनती बहुत है, उसको इंटरेस्ट है, इंटरेस्ट और मेहनत दोनों मिला के और प्लस उसका जो आईक्यू था उससे उसका बढ़ गया और वो टॉप किया। बाकी ऐसे नहीं सब मेरे सब्जेक्ट में, और सब्जेक्ट में भी उसको ओवरऑल 76% यूनिवर्सिटी में मिला, जो कि 55% वो 12th तक लाई थी, फर्स्ट ईयर तक लाई थी। तो फरक पडला तो आपण आता बघितलं की त्या माणसाचं विलिंगनेस पण असायला पाहिजे, म्हणजे कुठेतरी त्या मुलीचं पण विलिंगनेस होतं की मला तिथे पोहोचायचं आहे, आणि त्यामुळे आपण दिलेल्या सूचना तिने ग्रहण केल्या आणि ती त्या पदापर्यंत पोहोचली। नाईकजी, एक प्रश्न इथे असा विचारायचा आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला संमोहित करता, तो संमोहनावस्थेत गेलेला आहे, अशा वेळेला त्याला आजूबाजूच्या वातावरणाचं भान किती पर्सेंट असतं? बऱ्यापैकी असतं। तो डीप ट्रान्स मध्ये गेला, ज्याला आपण तुर्यावस्था म्हणतो, की बघणाऱ्याला वाटतं की हा गाढ झोपलेला आहे, पण त्याचा प्रत्येक वेळी सुपरिगो जागा असतो। हे समजा एखाद्या मुलीला डीप ट्रान्स मध्ये नेलं, तिचा पदर थोडा वेडावाकडा पडलाय, एक गुरु म्हणून मी तिथे उपस्थित आहे, आणखी कोणी वडीलधारी माणसं उपस्थित आहेत, तिला काही वाटणार नाही। पण एखादा अनोळखी पुरुष जर आला आणि तो तिथं आला ही जाणीव सुद्धा तिला चटकन होते आणि त्या गाढ झोपेत ती पदर सुद्धा सावरते। म्हणजे हिप्नॉटिझम मध्ये एखादी व्यक्ती गाढ झोपेत गेली याचा अर्थ तिला काही आजूबाजूचं कळत नाही असं कधी होत। आता आपण म्हणाला ती व्यक्ती गाढ झोपेत गेली, निद्रावस्था आणि संमोहनावस्थेत काय फरक आहे? खूप फरक आहे। निद्रावस्थेमध्ये जो माणूस झोपेत जातो त्यावेळी त्याच्यामध्ये लहरी ज्या मेंदूमध्ये निर्माण होतात त्या अल्फा लहरी कमी असतात, इतर लहरी असतात डेल्टा वगैरे या प्रकारच्या। तर जागे जागृतावस्थेत त्याच्यामध्ये अल्फावेज सुरू झालेले असतात मेंदूमध्ये। तसंच हिप्नॉटिझमच्या अवस्थेमध्ये जो माणूस झोपलेला असतो त्याला आम्ही साधी गाढ जरी झोपला असं म्हटलं तरी साधी सूचना दिली तर चटकन उठून नाच कर म्हटलं नाच करतो, आणखी काही कर म्हटलं करतो। गाढ झोपेत गेलेल्या माणसाला सारखं जागं करावं लागतं आणि त्याच्यामागे परत शास्त्रीय भाग जो आहे मेंदूच्या दृष्टीने ते माझ्यापेक्षा डॉक्टर बेलसरे आपल्याला अधिक सांगू शकतील, कारण मेंदूचा अभ्यास या दृष्टीने। पण मला तुम्ही सांगता सर, आम्हाला नेहमी एक उदाहरण सांगतात की संमोहन म्हणजे काय, तर झोपेत स्वप्न पडतं हे एक स्वप्न ते खरं असतं वाटतं। या ठिकाणी संमोहनामध्ये जागेपणी स्वप्न पाहणं म्हणजे संमोहन। ट्रान्स स्टेट म्हणजे हिप्नॉटिझम ह्या अवस्थेत गेला, हिप्नॉटिक अवस्थेत गेल्यानंतर ती जी ट्रान्स स्टेट अशी तयार होते, तुम्ही पूर्वावस्था म्हणाला त्याला, तर ह्या स्टेटमध्ये काय असतं की मनाची अवस्था असते त्याला असं म्हणतात फोकस्ड अटेन्शन। द अटेन्शन इज फोकस्ड ॲट अ सर्टन पॉइंट ऑर इश्यू आणि बाकीचे जे जाणीवा असतात थोड्या कमी होतात। आणि झोपेमध्ये मात्र असं नसतं, झोप ही बऱ्याच वेळा आपल्या हातात नसते, झोपेतले कंटेंट आपल्या हातात नसतात, झोपेतले स्वप्नांचे कंटेंट्स आपल्या हातात नसतात। त्यामुळे झोप म्हटल्यानंतर सर्वच मनाच्या प्रक्रिया ह्या एक प्रकारच्या बऱ्याच खालच्या अवस्थेला आलेल्या असतात आणि त्याच्यात झोपेमध्ये उद्देश असा असतो आराम मिळणं। आणि ही जी ट्रान्स असते ह्या ट्रान्समध्ये संमोहित अवस्थेमध्ये उद्देश असा असतो की आपली प्रगती करणं, आपल्या मनाला एक कॉन्फिडन्स देणं, आत्मविश्वास येणं किंवा शारीरिक व्याधींचं निराकरण करणं। म्हणजे संमोहित अवस्था ही एका विशिष्ट गोलसाठी एका ध्येयासाठी केलेली असते, जाणीवपूर्वक केलेली असते, परंतु नॅचरल स्लीपमध्ये असं नसतं। अधूनमधून प्रॅक्टिस जर ठेवली ना तर तुमचं अंतर्मन कायम ऍक्टिव्ह राहतं आणि कायम तुमच्याकडनं बरंच काही चांगलं घडू शकतं, तुमची क्रिएटिव्हिटी डेव्हलप करू शकतं, कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप करू शकतं, मेमरी डेव्हलप। नाईकजी, मला एक सांगा की संमोहक जो असतो तो त्याच्या बोलण्याच्या द्वारे त्या पुढच्या व्यक्तीवरती इतका प्रभाव पाडतो, तर ते जे बोलणं असतं ना आपलं की तुम्ही आता झोपेमध्ये जात आहात, तर हे बोलणं संमोहकाचं कसं असावं? समोर एक टेक्निक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बोलणं आहे, एकंदर विचार करणं आहे, थोड्याशा वेव्ज असतात, मी नेमकं ते स्पष्ट करता येणार नाही, पण केवळ बोलणं म्हणजे समोर नव्हे। तसं असतं तर आज चांगले कलाकार की ज्यांचा आवाज इतका छान आहे सहज दुसऱ्यावर करू शकले असते, ते एक टेक्निक आहे। आणि ते टेक्निक साधारणपणे 8-10 दिवसामध्ये बऱ्यापैकी आत्मसात। मला असं वाटलं थोडं अधिकारवाणीने बोलायचं, जरा असं सांगायचं की आता असं कर। मी असं म्हणेन ती पण एक आवश्यकता आहे, कारण संमोहित होण्यासाठी आलेल्या व्यक्तीला एका अधिकारी व्यक्तीचीच आवश्यकता असते, मनाची ती गरज आहे आणि निश्चित ते कसं आलं पाहिजे। मी तर म्हणेन चांगला हिप्नॉटिस्ट होण्यासाठी कळकळ पाहिजे, कर्तृत्व पाहिजे आणि कसब
कौशल्य पण पाहिजे. ह्या तीन गोष्टी आल्या तर नक्कीच मला वाटतं आपल्या या संमोहनाच्या उपचार पद्धतीमध्ये यश मिळू शकेल. आपण इतके अनुभवी आहात, आताच मगाशी आपण उल्लेख केलात की असे काही नवशिके संमोहक आहेत, तर मला सांगा की अनुभवी संमोहकांनी नवशिक्या संमोहकांना असा काय ऍडवाईस द्यावा, आपण काय ऍडवाईस द्याल त्यांना? नाही, आता मी ज्यांना शिकवतो ती अगदी रत्न पारखून घेतो. म्हणजे कोणीतरी आला म्हणून त्याला शिकवलं असं कधीच होत नाही. आणि त्यांना मी एक समजा 9-10 दिवसात शिकवल्यानंतर वर्षभर त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट असतं. वर्षभर मी वेळोवेळी त्यांना फोन करतो, वेळोवेळी पत्र पाठवून बोलून घेतो, आमच्या वर्गात प्रॅक्टिसला बसवतो, त्यांना काय लागली तर मदत करतो. मग वर्षानंतर मग बघितलं तर ते बऱ्यापैकी तज्ज्ञ झालेले असतात. उत्तम समूहक व्हायचं असेल तर माणसांनी काय काय केलं पाहिजे, म्हणजे आपल्याकडे येऊन जसं एक ज्ञान हासिल केलं पाहिजे, तसंच त्याच जोडीला स्वतःमध्ये असे काय बदल आणले पाहिजे? नेमकं काय व्हायला पाहिजे हे सिक्रेट सांगितलं तर माझ्याकडे कोण येणार नाही. पण एक आहे की त्याच्यामध्ये नेमकं कसं आहे की एखादी व्यक्ती आली ना की आमच्या दृष्टीने काही आम्ही लेसन तयार केलेलं, एक सिलॅबस तयार केलेला आहे, 30 तासाचं सिलॅबस तयार केलेलं आहे. आणि त्या 30 तासाच्या सिलॅबसमध्ये काही प्राथमिक आम्ही ध्यानधारणा घेतो, विशेषतः योगामधले योग निद्रा घेतो, प्राणायाम घेतो, प्रत्याहार घेतो, विपश्यना ध्यानामधला काही लेसन घेतो, आर्डॉबलिंग मधली सुदर्शन क्रिया त्याच्यामध्ये घेतो. मी जिथं जिथं चांगले चांगले काही गोष्टी आहेत की जेणेकरून मन त्याचं तयार होईल आणि आलेला माणूस मॅक्झिमम पॉझिटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे तणाव नाहीये, त्याच्यामध्ये त्याचे बरेचसे प्रॉब्लेम त्याने दूर केलेले आहेत किंवा तो करू इच्छितो, अशा व्यक्तीलाच आम्ही हिप्नॉटिस्ट बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचं ते टेक्निक आहे, सिलॅबस आहे. आणि ते सिलॅबस करताना मी त्याला ट्रान्समध्ये देऊन शिकवतो. म्हणजे ती व्यक्ती जागेपणी मी त्याला समजून सांगायला गेलो तर कदाचित वर्ष 2 वर्षात काहीतरी करेल, पण जी व्यक्ती माझ्याकडे शिकते ती पूर्ण पॉझिटिव्ह झालेली असते. त्याचे स्वतःचे प्रॉब्लेम गेलेले असतात. 12-12, 14-14, 16-16 तास तो काम करू शकतो, क्रिएटिव्ह विचार करू शकतो. त्याला सूचना देता हा, जेव्हा तो ट्रान्स मध्ये गेलेला आहे, त्या सूचना तो किती दिवस त्याला लक्षात राहतात? परमनंट लक्षात राहतो. हो, परमनंट लक्षात, पण तसं ते कंडिशनिंग व्हायला पाहिजे. म्हणजे एक दिवस सूचना दिली म्हणून ती परमनंट राहते असं नाही, ते प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून असतं. काही व्यक्तींची ग्रहणक्षमता इतकी अपाट असते की 1-2-3 सिटिंग मध्ये त्यांच्या सूचना कायम फायदा देऊन जातात. काहींचं तेवढं ते नसतं, म्हणून आम्ही 30-32 तासाचा तो अभ्यासक्रम आखलेला आहे. आणि त्या 32 तासामधले जवळजवळ 20-25 तास त्यांना ट्रान्समध्ये नेऊन शिकवलं जातं. आज आम्ही पाहिलंय की हिप्नॉटिझम चांगलं शास्त्र आहे, पण हिप्नॉटिझम सुद्धा दुधारी शस्त्र आहे मॅडम. की एक बाजू म्हणजे ऑपरेशन करणारा सुरीने छानपैकी कौशल्यपूर्वक ऑपरेशन करू शकतो आणि एखादा खाटीक त्याच सुरीने एखाद्याला मारूही शकतो. तसं हिप्नॉटिझम मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स असे आहेत की चुकीच्या सजेशन, चुकीचे विचार त्याच्या मनात जर त्यांनी टाकले, प्रत्येकाचं मन काय चांगलं घ्यायचं काय वाईट घ्यायचं हे ठरवतं, पण तरी सुद्धा एखाद्या हिप्नॉटिस्टच्या चुकीने सुद्धा खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. आम्ही गुदगुला होणार नाही ह्या सूचना देतो, पण आठवणीनं त्यांना सांगतो की तुम्ही जागे झाल्यावर तुम्हाला नॉर्मल जशा गुदगुल्या होतील तशा होणार आहेत. आणि इथं हिप्नॉटिझम हिप्नॉटिस्टशी कस लागतो की तुम्ही ज्या काही सूचना देणार आहात आणि ज्या निगेटिव्ह सूचना टेस्ट म्हणून घेणार आहात त्या आठवणीने काढून परत घ्यायला पाहिजेत, नाहीतर त्याचा त्रास सुद्धा त्या सब्जेक्टला होऊ शकतो. आपण हे म्हणालात की याचा त्रास असा होऊ शकतो. बेलसरेंना असं विचारायचंय की अशा सूचना दिल्या गेल्या हा आणि समजा त्या काढून घेतल्या नाहीत आणि माणसाला मग तेव्हा मेंटली पण असं सतत ते काहीतरी जाणवत राहत आहे की असं होत आहे असं होत आहे, तर हे जे जाणवण्याचा हा जो पिरियड आहे ना तो किती असतो मॅक्सिमम? म्हणजे त्या सूचना आपोआपच जसं नलिफाय म्हणतात तशा तऱ्हेने होणार नाही. एक गोष्ट मला आधीच सांगावी लागेल की हे एवढं गणितासारखं शास्त्र नाही की 2+2=4 व्यक्ती सापेक्ष आहे. दुसरं असं की त्याची जी तीव्रता नंतर कमी होत जाते आणि आपण 1-2 मिनिटांपूर्वी जे बोललो की असं हिप्नॉटिझम संमोहनाचे प्रयोग केले, स्वसंमोहन केलं तर मग त्याचा कायमसाठी हा चांगला प्रभाव राहू शकेल का, तर मी असं म्हणेन नाही राहू शकणार. कारण काय की त्याला परत बुस्टर डोस द्यायला पाहिजे. जसं आपण पोलिओचा 1 डोस देऊन चालत नाही, बुस्टर डोस लागतात. त्याप्रमाणे मनाला आपल्या ताजतवानं ठेवणं, टवटवीत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे.
आणि फक्त एक आपण समवण्याचा कोर्स केला की आपण झालं व्यवस्थित आणि आपण हवं ते करायला मोकळे. आता तुम्ही जसं म्हणालात एक कोर्स केला तर भागत नाही. जैनजी आपण स्वसंमोहन करता तर अदरवाईज आम्हाला एखाद्या संमोहकाकडे जायला पाहिजे. जेव्हा आपण असं स्वसंमोहन करतो तेव्हा हे असे बूस्टर डोस आपण किती काळानंतर घेतले पाहिजे? कारण आता सतत करायचे म्हटल्यानंतर सतत करण्याचे एक इच्छा होण्याची पॉसिबिलिटी आहे. मी आमच्या मनोहर नाईक सरांचे गुरु आहेत, त्यांच्याकडे मी विद्या शिकलो. त्यांच्याकडे शिकल्यानंतर मी माझा विचार करताना मला एक लक्षात आलं की आयुष्यात कधी सरांना आणि सरावाला या दोघांना कधी आयुष्यात विसरायचं नाही. त्यामुळे रोज उठून मी स्वसंमोहन न विसरता करतो, स्वयं सूचना घेतो आणि दिवसाला सुरुवात करतो. कारण शेत आहे ना, शेतामध्ये हरळी उगवणारच. आज मशागत केली टाकलं शक्य वर्षभर तसं नसतं, रोज नवीन काहीतरी उगवणार, ते काढून टाकावं लागतं, तेव्हा ते शेत भुसभुशीत आणि उत्तम तुम्हाला पीक देतं. पण या ज्या सूचना असतात या तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे नेऊन म्हणजे घेऊन जाणाऱ्या, पॉझिटिव्हिटीकडेच नेतात. नुसतं नाही पॉझिटिव्हच असं माझं म्हणणं आहे, हा माझा व्यक्तिगत वैयक्तिक अनुभव आहे आणि तो मी इतरांना देतो की तू येस यू आर पॉझिटिव्ह, तुझं सकारात्मक, तुझ्या आयुष्यामध्ये खूप दडलेलं आहे. म्हणजे ते पहिलं म्हणतात तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार, हे फिक्स. म्हणजे हे इतकं कोंडलेलं आहे माझ्या डीप अवस्थेमध्ये की त्याच्यात राहणं मला आवडतं आणि ती पुन्हा पुन्हा अवस्था आनंद घ्यायचं असतं. आणि मला एक प्रश्न यांना असा विचारायचा आहे की आपण बघतो बाह्यमन आणि अंतर्मन, हा जेव्हा आपण स्वसंमोहन करत असतो तेव्हा आपलं बाह्यमन क्रियाशील असतं कारण तुम्हीच तुम्हाला सूचना द्यायच्या असतात आणि अंतर्मन आपलं निद्रिस्त असतं. तर हा जो बाह्यमनाचा क्रियाशील असा अवस्थेतला प्रकार आणि अंतर्मनाचा निष्क्रिय असा हा जो दोन्ही परस्पर विरोधी हा जो प्रकार आहे एकाच व्यक्तीमध्ये असतो तेव्हा, तर ह्याची सांगड कशी व्यवस्थित घातली जाते? माझे गुरु आहेत गोंदवलेकर महाराज म्हणून. मी सराव काय करतो, मी रोज त्यांची मानस पूजा करतो. मानस पूजा ही अशी गोष्ट की ईश्वराला सवळ सर्वात जवळ जाणारी गोष्ट असेल ती मानस पूजा. या मानस पूजे मी जे सरांनी शिकवलेले आहेत मला की प्राणशक्ती आतमध्ये घेत आहे आणि टेन्शन आणि रिलीज कर, श्वास सोडताना जगात टेन्शन सगळी बाहेर करतो ही सुरुवात करतो. सुरुवात केल्यानंतर मन बॉडीला सूचना येतो, बॉडीला सूचना दिल्यानंतर मी जेव्हा गुरूंची पूजा करायला सुरुवात करतो तेव्हा एक एकताना वस्त्र वाहतो, नंतर पंचोपचार पंचामृत पूजा करतो. त्यातला अनुभव महत्वाचा तुम्हाला सांगतो, मी जेव्हा त्यांच्या पादुकांना अत्तर लावतो हा तर मी तो नऊपटीने श्वास आतमध्ये घेणे सुरू झाले असतं. कारण ते सरांनी सांगितलं की ते नऊपटीने ती क्रिया घडते. मी ते प्रत्येक करतो, मी पक्षी ओरडतो तर मला घालणं 10 गाड्याचं असेल तरी मला पक्षाचा आवाज ऐकायला येत असतो कारण माझं अंतर्मन जागृत करून मी ते नऊपट ऐकत असतो. तर अत्तर लावताना माझी बायको संध्या ती नेहमी तुम्ही पूजेला बसल्यावर गमगमाट कसला येतो, म्हणजे ते इतकं काम करतं की असं रोज उठून तिसरे दिवस नव्हत 4 वेळा घडत असेल पण ती 4 वेळा इतकी डीप अवस्थेमध्ये पूजा होते की मी जेव्हा माझ्या गुरूंच्या पदस्पर्शाला स्पर्श करून अत्तर लावतो तेव्हा आपोआप घरामध्ये. पण हे अत्तर तुम्ही खरंच लावत असतात ना? नुसतं मनाची कल्पनेचं, कारण ते नऊपट मन आहे. आणि हे वास सगळं वास म्हणा थंडी हवामानात बदल करणं. आता मगाशा प्रश्नाचं जरा मी थोडं उत्तर देतो की स्वसंमोहनामध्ये बाह्यमन क्रियाशील असतं पण अंतर्मन निष्क्रिय नसतं, ते अधिक पटीने क्रियाशील झालेलं असतं. म्हणजे बाह्यमनाच्या पेक्षा जास्त अंतर्मन क्रियाशील झालेलं असतं. अर्थात ते टेक्निक आहे, शास्त्र आहे. म्हणजे झटकन कोणी सूचना घेतली म्हणून अंतर्मनात त्याच्या गिरी असं नाही, तो पॉझिटिव्ह होऊन ती सूचना क्रियाशील अंतर्मनात गेल्यानंतर अंतर्मन बरंच काही घडवतं आणि त्याच्यासाठी सराव चालू ठेवावा लागतो. आता प्रश्न येईल की सराव दिवसभर करायचा का आणि किती वेळा करावा? नाही, आता माझ्या शिष्याला मी सांगतो की तुम्ही एक 8 दिवसात 9 दिवसात 32 तासात शिकलेला आहात ना, दररोज रात्री झोपताना जरी 10 मिनिटं देवाची प्रार्थना करता तशी स्वयं सूचनांची प्रॅक्टिस केली तरी चालेल. किंवा पहाटे सकाळी लवकर उठता ते आणखी 10-15 मिनिटं लवकर उठा. आता तुम्ही हा जो दोन कालावधी सांगितलात पहाटेचा काळ नाही तर रात्री झोपण्याआधी, उत्तम कालावधी कुठला? उत्तम कालावधी पहाटेचा, कारण ब्रह्ममुहूर्त असतो. ब्रह्ममुहूर्त आणि गोरज मुहूर्त हे दोन मुहूर्त आपल्या अध्यात्मामध्ये चांगले मानले गेलेत, निवांत मानलेले गेलेत. पण गोरज मुहूर्त मिळायच्या वेळी आपण कुठेतरी कामाला असतो किंवा टीव्ही बघत असतो, पण रात्री झोपताना काय की आपल्याला तसं खूप काही काम नसतं, निवांत. एक प्रश्न विचारावा असं वाटतं, स्वसंमोहनाने मानसिक बल वाढतं का शारीरिकही वाढू शकतं? शारीरिकही वाढतं. मानसिक बल वाढलं की आपोआप शारीरिक बल वाढतं. आता तुम्हाला म्हणतो की परदेशामध्ये स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये सर्रास स्वसंमोहनाचा वापर केला जातो. आपण ते करत नाही म्हणून आपण खेळात मागे पडतो. अच्छा, खेळात मागे पडतो आपण. आता आम्हाला इंडियाला जिंकायचं आहे तर अशा वेळेला संमोहन शास्त्र कसं वापरलं जाईल? आता हेच सांगतो की जिंकायचं आहे म्हटल्यावर त्यांच्या अंतर्मनात ती भावना निर्माण व्हायला पाहिजे.
ते जिंकणारे जिंकण्याची इच्छा करणारे खेळाडू खेळतात. बाह्य मनामध्ये त्यांची इच्छा असते. प्रत्येकाला सचिन तेंडुलकर कधी पटकन आउट होतो किंवा कधी एकदम सेंचुरी मारतो, डबल सेंचुरी पण मारतो. बरोबर. असं प्रत्येक वेळेला सचिनला जाण्याआधी नाईक सरांनी सांगितलं पाहिजे की सचिन बघ, ह्या वेळेला तू सेंचुरी मारणारच आहे. नाही, हे कसं असतं पाहिजे की तो एक खेळाचा भाग आहे. खेळामध्ये एखादा इतका चांगला बॉल येऊन जातो की चांगला खेळाडू सुद्धा तिथं आउट होऊ शकतो. म्हणजे इथं समोरामध्ये तिथं काही मर्यादा आहेत, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात मी आज चांगला खेळणारच आहे ही बाह्यमनामध्ये इच्छा जरी असली तरी त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जर ती इच्छा तुफान रुजलेली असेल तर सर्वसामान्य बॉल कुठला सोडावा, कुठला खेळावा, कुठला खेळू नये, कुठल्या बॉलवर सिक्सर जाऊ शकते याचा अंदाज त्याला चांगल्यापैकी येतो. अंतर्मन ही खूप शक्तिशाली आहे. आता मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे काम शिकलेली मंडळी 8-8 तास काम करणारी मंडळी 16-16 तास काम करूनही दमत नाही. आणि सराव म्हटल्यावर खूप सराव करायची गरजही नाहीये. एकदा तंत्र आत्मसात केलं आणि दररोज तुम्ही वेळ मिळेल तेव्हा, रात्रीच पाहिजे असं नाही, तुम्हाला दुपारी वेळ मिळाला दुपारी 1-15 मिनिटं प्रॅक्टिस करा, पहाटे करा, पहाटे नाही मिळालं तर सकाळी करा. आणि ही अधूनमधून प्रॅक्टिस जर ठेवली ना तर तुमचं अंतर्मन कायम ऍक्टिव्ह राहतं आणि कायम तुमच्याकडनं बरंच काही चांगलं घडू शकतं. तुमची क्रिएटिव्हिटी डेव्हलप करू शकतं, कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप करू शकतं, मेमरी डेव्हलप करू शकतं, बरंच काही. म्हणजे तुमच्यामध्येच दडलेलं असतं ते जागृत होतं. सर्व जग म्हणजे जणू काही आता एक वायरिंग झालेलं असं एक जाळं बनलेलं आहे, परंतु याच्यात मनाचं सुख मात्र पूर्णपणे ढासळलं. कुठल्या एज ग्रुपची व्यक्ती पटकन संमोहित होते, जसं आपण पाहतो 8-10 वर्षाची पोरं, त्याच्यानंतर एक यंग एजची, त्याच्यानंतर मिडल एज आणि त्याच्यानंतर मग वार्धक्याकडे. दृष्टीने यंग कॉलेजची मुलं आहेत. आता आम्ही बाईंच्या कॉलेजमध्ये 2 कार्यक्रम केले, इतके तुफान रंगले, ठरलं होतं फक्त 1.5 तासाचं किंवा 2 तासाचा कार्यक्रम आणि मुलं 2.5-3 तास कॉलेजची, डहाणूकर कॉलेजची मुलं उठायलाच तयार नाहीत. एकाच वेळी 40-50 मुलं ट्रान्समध्ये न्यायचं, पण त्या मनाने ओल्ड एजमध्ये थोडी अडचणी येतात. कुठेतरी ते विचार करतात, मला ह्यांनी नाचवलं, कडू कारली खायला दिलं, लहान बाळ बनवलं तर लोक हसतील का. आता प्रश्न असेल की लहान मुलं लवकर ट्रान्समध्ये जातात का, नाही, उलट लहान मुलं जास्त चंचल असतात, लवकर ट्रान्समध्ये जायला तयार, पण एकदा ती खूप ट्रान्समध्ये गेली की लवकर उठायलाही तयार नसतात. आज आपण चांगल्या चांगल्या क्लासेसमध्ये मुलांना पाठवतो, चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या शाळेत पाठवतो, पण मुलांची एकाग्रता चांगली नसेल, स्मरणशक्ती चांगली नसेल, मनोबल चांगलं नसेल तर त्या मुलांना फायदा होत नाही. आणि माझ्या अनुभवानं, कारण मी शिक्षक होतो, की या हिप्नॉटिझमचा मुलांची एकाग्रता वाढवायला अप्रतिम फायदा होतो. स्मरणशक्ती बऱ्यापैकी वाढते आणि मुलांचं जो मनोबल आहे की आपल्याला परीक्षेला गेल्यावर चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तर द्यायची, ते वाढतं आणि कलागुणांचा मुलांचा विकास होतो. आणि त्याचबरोबर या मुलांच्या मध्ये मी असं पाहिलेलं आहे की एज आहे 12-18 हे क्रांतिकारी वय आहे. इथं हार्मोन्स ची निर्मिती होत असते, भिन्नलिंगी आकर्षण वाटतं, मित्रामित्रामध्ये वेगवेगळी व्यसनं लागत असतात. आणि अशावेळी ह्या मुलांना जर काही चांगल्या सूचना दिल्या, पोस्ट हिप्नॉटिक सजेशन दिल्या, तर त्याचा अप्रतिम फायदा होतो. आणि मी असे हजारो विद्यार्थ्यांचे अनुभव लिखित स्वरूपात माझ्याकडे आहेत. आपण गीताजींच्याकडनं जाणून घेऊया की हे जे संमोहन शास्त्र आहे याचा उगम कुठून झालेला आहे, म्हणजे हे आपल्या इथेच आहे का पाश्चात्य देशात? भारत वर्ष में था, हमारे ग्रंथों में भी उसका उल्लेख है. उसको ध्यान विद्या बोलते थे. ध्यान विद्या का एक्सप्लेनेशन अलग अलग हो गया. उसको फिर फ्रांस में डॉक्टर एंथनी मैसवेल ने बहुत ज्यादा स्टडी किया. वो इंडिया आया, इंडिया में सब ग्रंथों को लेके गया, बहुत स्टडी किया उसने. और उसके बाद उसको भी आगे बढ़ाया लंदन के डॉक्टर जेम्स ब्रेड ने. उसने उसको और भी ज्यादा स्टडी किया. वहां से फिर कंसेप्ट केम बैक टू इंडिया गए. तो वही तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. चला अशा तऱ्हेने सर्व जगभर हे पसरलं, हे खूप छान झालेलं आहे. इथे बेलसरेजी आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण पाहतो रेकी दिली जाते, रेकीद्वारे सुद्धा बऱ्याचशा लोकांना हिलिंग केलं जातं, त्याच्यानंतर प्राणिक हिलिंग, त्याच्यानंतर सिद्ध समाधी आणि संमोहन, याच्यामधला नेमका फरक काय आणि काय सिमिलॅरिटीज आहेत? मी तर म्हणेन ही जी यादी आहे त्यामध्ये अजूनही अनेक नावं ऍड होऊ शकतात. काही जापानीज पद्धती असतील, काही चायनीज पद्धती असतील, परंतु या सर्वांच्या केंद्रस्थानी म्हणजे आपलं मन आहे. आणि ह्या मनाला कशा पद्धतीने आपल्याला रिलॅक्स करता येईल, आपल्याला सक्षम बनवता येईल, आणि याचा अर्थ असा की त्यावरची जी पुटं जमलेली आहेत, जो कचरा मनावर जमलेला आहे, तो कसा दूर करता येईल, ही पद्धत. आणि ह्या पद्धतीला मग
देशानुरूप भाषेनुरूप वेगवेगळे नावं दिली जातात. जसं आता मॅडमने सांगितलं की आपल्या प्राचीन काळामध्ये ही विद्या म्हणता येईल आपल्याला हवं तर. कारण संमोहन हा शब्दच कसा बनलाय की मोह म्हणजे आकर्षण आणि त्यावरून मोहिनी मोहिनी घालणे म्हणजे आकर्षित करणे हा एक त्याचा अर्थ होता. आणि त्याला सम हा एक प्रत्यय लागला आणि संमोहन. तर मोह म्हटल्यानंतर मनाचा संबंध आलाच आणि मनाला मोह होऊ शकतो एवढाच त्याचा अर्थ. परंतु तो मोह चांगल्या गोष्टींविषयी व्हावा, आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी व्हावा. दुसरी गोष्ट मला जाणीव होते या गोष्टीची की आजकालच हे एवढं फॅड का आलंय. मी थोडं फॅड हा शब्द वापरतो त्याच्याशी वाईट मानू नका. संमोहन काय, रेकी काय, म्हणजे मी त्यांच्याविषयी डेरोगेटरी रिमार्क्स करत नाहीये. परंतु आज ह्याची गरज का पडते, कारण मनाच्या वरचे तणाव इतके प्रचंड वाढलेले आहेत की आमच्या आई वडिलांच्या काळामध्ये अशी काही गरज पडायची नाही. आयुष्य गतिमान झालंय, आपल्या अँबिशन्स खूप आपण गतिमान झाले, सगळ्या गोष्टी आपल्याला पटकन पाहिजे आहे. एक विवेक बुद्धी माणसाची नष्ट होत चालली आहे. विवेक बुद्धी सहनशीलता कमी होत चालली आहे. पटपट पाहिजे, इन्स्टंट ताबडतोब पाहिजे, फास्ट सगळ्या गोष्टी हव्यात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे, तर त्यांच्या ऑब्झर्वेशन नुसार असं लक्षात आलेलं आहे की आपण ज्याला प्रगती म्हणतो प्रगती म्हणतो ती प्रगती फक्त भौतिक होते. प्रत्येकाच्या हातात आणि खिशात मोबाईल आहेत, प्रत्येकाकडे टीव्ही आहे, प्रत्येकाकडे कम्प्युटर्स ऑलमोस्ट आता होते काही दिवसांनी, सॅटेलाइट्स आहेत, सर्व जग म्हणजे जणू काही आता एक वायरिंग झालेलं असं एक जाळं बनलेलं आहे. परंतु याच्यात मनाचं सुख मात्र पूर्णपणे ढासळत चाललेलं आहे. आणि ह्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची गरज पडते की मी संमोहन करू, की मी रेकी करू, की मी योगाची साधना करू. टीव्हीवरून योग शिकण्यासाठी लोक प्रयत्न करतात, म्हणजे ह्या ना त्या प्रकारे लोकांना मनशांती हवी आहे. आज नंबर वनला मृत्यूचं प्रमाण म्हणजे हार्ट अटॅक. तर त्यांचं असं म्हणणं आहे की नंबर टू दोन नंबरचं प्रमाण हे मानसिक आजारांमुळे, खास करून डिप्रेशनमुळे आलेल्या कारणामुळे हे आत्महत्या वाढतील, तणाव वाढतील, हार्ट अटॅक्स वाढतील. तर हे फार भयावह असं एक ऑब्झर्वेशन आहे आणि ते आपण कोणी केलेलं नाहीये, ते जगन्मान्य अशा संघटनेने केलंय. रोज आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये बघतोय की एक थोड्या वर्षांपूर्वी 8-10 वर्षांपूर्वी आमच्याकडे स्किझोफ्रेनिक्स जास्त यायचे, डिप्रेशनचे पेशंट अभावाने यायचे. आज बघितलं तर सर्व तणावाने ग्रस्त असलेले लोक येत आहेत आणि शारीरिक रूपात त्यांचे तणाव हा प्रकट होतोय. शारीरिक आजार डॉक्टर जातील, तीव्र स्वरूपाचे मनोविकार सायकॅट्रिस्ट पाहतील. पण काही मनोविकार असे असतात ज्याला आम्ही सौम्य मनोविकार म्हणतो, नेरोसिस म्हणतो, त्याच्यामध्ये अतिचिंता, एन्झायटी प्रॉब्लेम, वेगवेगळ्या प्रकारची फोबिया, मग अशी डॉक्टरनी सांगितले त्याप्रमाणे ओसीडी सारखे प्रॉब्लेम ज्याला मग अशी डॉक्टर म्हणाले मंत्रचळ, किंवा हिस्टेरिया सारखे उन्माद. आणि हे जे आजार आहेत त्याचं प्रमाण सुद्धा आज खूप वाढत चाललेलं आहे. आणि हे सगळं वाढायला मुख्य कारण जास्त की प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची कॉम्प्लेक्स निर्माण झाले, न्यूनगंड असतात, निगेटिव्ह थिंकिंग असतं, आणि त्यामुळे ती व्यक्ती सतत चिंता करायला लागते. आणि या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. या प्रॉब्लेममुळे झालेले कुठलेही आजार, मग आपण पोटदुखी म्हणू, पाठदुखी म्हणू, कमरदुखी म्हणू, हे हिप्नॉटिझमने बरे होऊ शकतात. अर्थात त्याच्यामध्ये जो मेडिकलचा भाग आहे तो अर्थात डॉक्टरनी पहिल्यांदा तपासून पाहायला पाहिजे. वेदनारहित डिलिव्हरीमध्ये हिप्नॉटिझमचा चांगला उपयोग होतो, म्हणजे वेदना कमी होते पण त्याचा बाळावर काही. एखादा माणूस जर व्यसनी असेल तर तुम्ही त्याला त्याच्यातनं बाहेर काढू शकता का? काही प्रमाणात काढलेले आहेत. मी उद्या प्रत्येकाच्या बाबतीत व्यसन सुटतं असं नाही, व्यसन सुटायला दोन म्हणजे घरची माणसं सांगतात म्हणून काही लोक उपचारासाठी आमच्याकडे येतात. घरच्या लोकांसाठी म्हणजे त्यांच्यावर उपचार करताना ते उपचार घेतात, संमोहनात जातात, पण आतून कुठेतरी त्यांचं मन तयार नसतं. मग त्यायचं पितात किंवा अंमली पदार्थ घ्यायचे घेतात, गुटखा खातात. पण मग ज्यावेळी आम्ही म्हणतो की अरे मी तुझ्यावर एवढी मेहनत घेतली, एवढं तुला संमोहनात नेलं, तू पण आम्हाला नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी पैसे दिलेस आणि तरी तू का सोडत नाही? माझी कुठे इच्छा आहे? बायको सांगतो म्हणून मी आलो की आई सांगते म्हणून मी इथं ट्रीटमेंटला आलो. त्यामुळे गोइंग बॅक टू द पॉइंट, जे आपण पहिल्यांदाच बघितलं की त्या व्यक्तीला असं आतून वाटलं पाहिजे की मला इथे जायचं आहे आणि मी इथे का जातोय तर मला याच्यातनं क्युअर व्हायचं. मात्र एक आहे की व्यसनी व्यक्तींची जी विड्रॉल्स म्हणजे आपण टर्की म्हणतो, ही थांबवायला समोर बऱ्यापैकी उपयोगी पडतं. म्हणजे काही लोक अशी असतात की कित्येक वर्ष दारू पित आहेत, दारू अकस्मात सोडल्यानंतर त्यांना जो त्रास होतो ना, विड्रॉल सिंड्रोम, तर त्या त्रासामुळे ते परत प्यायला जातात. आपण इथे बेलसरांना विचारूया की लैंगिक समस्या किंवा स्वप्नदोष वगैरे हे घालवण्यासाठी संमोहन शास्त्राचा वापर करता येतो का? करता येईल.
बऱ्यापैकी होतं सुद्धा. परंतु ह्या लैंगिक समस्यांमध्ये जर तुम्ही स्वप्नदोष असं जर स्पेसिफिक गोष्ट विचारली तर पहिली गोष्ट हा आजार नाहीच आहे. स्वप्नदोष होणं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. फक्त त्या विषयी जे मनात भीती निर्माण झालेली असते अशा तरुण मुलांना ती भीती काढून टाकण्यासाठी संमोहनाचा निश्चितच उपयोग होईल. परंतु लैंगिक समस्यांवरती संमोहन शास्त्र हा एक उपाय म्हणून जरूर वापरत उपाय म्हणून नक्कीच आहे. त्यातला जो ऑर्गॅनिक भाग आहे म्हणजे लैंगिक समस्या जर त्यांचं मूळ हे जर काही मज्जा संस्थेमध्ये असेल किंवा ब्रेनच्या भागामध्ये असेल किंवा किंवा हॉर्मोन्स जे असतात म्हणजे स्त्रियांमधली ओव्हरी आणि पुरुषांमधले टेस्टिस ह्या जर हॉर्मोनच्या प्रक्रियेमध्ये जर काही बिघाड असेल तर मग त्याचा संमोहनाने पूर्णपणे उपयोग होणार नाही. म्हणून हे टीम वर्क आहे. मी तर नेहमीच असं म्हणेन की हे अॅलोपॅथी पूरक आहे एकमेकांना. एक छोटासा जरा हास्यास्पद प्रश्न आहे. सगळ्या व्यक्तींना तुम्ही संमोहित करता. बऱ्याच वेळेला आमच्याकडे आमचं छोटंसं असं प्रेमाने ठेवलेलं कुत्रं असतं आणि आम्हाला असं वाटतं प्राण्यांवरती कधी याचा प्रयोग होईल. मी खूप प्रयोग केलेले आहे त्याच्यावर. आता ह्याच्यामध्ये एक आहे की त्यांच्यावर हिप्नॉटिझम होतं असं नाहीये. हिप्नॉटिझम मध्ये कसं सगळ्यात महत्वाचा विचार म्हणजे मी जे काय बोलतो त्या व्यक्तीला कळायला पाहिजे. आणि मी असं म्हटलं एक कुत्र्या इकडे आणि ती तिकडे जाऊन ते घेऊन ये असं म्हटलं तर ते शक्य झालेलं नाही. पण तरी सुद्धा आमच्या काही साधन आहेत, आमचे ध्यानाचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये आम्ही काही त्राटक साधना करतो. त्या त्राटक साधनेतनं काही वेळा डोळ्यामध्ये असं एक तेज येतं की त्या तेजाने ते प्राणी थपकू शकतात. उदाहरणार्थ मी काही वर्षापूर्वी पन्हाळा कोल्हापूरला एक कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमानंतर आम्ही त्या पन्हाळ्यावर गेलो होतो. तिथं बरीच माकडं उड्या मारत होती आणि तिथे एक डॉक्टर श्रीहरी देशपांडे म्हणून आमचे शिष्य आयसोलेशन हॉस्पिटलचे प्रमुख ते माझ्याबरोबर होते. म्हणाले की सर आपण या माकडावर का नाही प्रयोग करत. तर म्हटलं तुमची इच्छा आहे तर म्हटलं करूया. माणसावर करून झालं, माकडावर काही होत नाही असं मला वाटतं, पण तुमची इच्छा आहे तर करूया. एका दगडावर ते माकड बसलेलं होतं आणि तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं मी पोज घेतली आणि इतकं छानपैकी त्याच्या नजरेला नजर लावली. ते माकड अर्धा तास तिथं शांतपणे बसलेलं होतं. आणि गंमत अशी आहे की माझ्या माहितीवर माकड हे सगळ्यात चंचल प्राणी आणि त्या माकडाला हुसकण्यासाठी त्याचे बरेच माकड मित्र येत होते. माकड मैत्रिणीही उड्या मारत येत होत्या पण त्या मैत्रिणींकडे सुद्धा ते माकड बघत नव्हतं, फक्त माझ्याकडेच लक्ष होतं. त्याच दिवशी आणखी एक गंमत झाली की तबक उद्यान म्हणून त्या पन्हाळ्यावर एक उद्यान आहे सापाचं आणि एक कालच म्हणजे आदल्या दिवशी पकडलेली एक जिवंत नागिन सळसळणारी नागिन त्या तबक उद्यानामध्ये आणलेली होती. आणि डॉक्टर श्रीहरी देशपांडे म्हणाले की तिच्यावर आता हिप्नॉटिझम करा. अरे बाबा म्हटलं काय सांगते ती चावली तर. तबक उद्यानाचे सर्प उद्यानाचे प्रमुख तिथं होते, त्यांना म्हटलं बाबा तुम्ही जवळ राहा. जर तिथे पण तुम्ही डोळ्यात डोळे घातले. हो तिथं पण डोळ्यात नागिनीच्या डोळ्यात डोळे घातले. ती डोलली नाही, स्थिरच राहिली. साधारणपणे काय की एखादं मडकं म्हणा पुंगी म्हणा काहीतरी धरल्यावर ती डोलेल, पण मी असं बघत राहिले. जवळजवळ आम्ही मोजलं 17 ते 18 मिनिटं आणि परत ते सर्पचे प्रमुख जे होते सर्प उद्यानाचे ते तिला हलवत होते, खेचत होते, पण ती तशीच होती. म्हणजे हे सत्य आहे. आपल्या इथे जाणकार ऑडियन्स आलेला आहे, आपण त्यांच्याकडे बोलूया. मला असं विचारायचंय संमोहन शास्त्र शिकण्यासाठी काही पात्रतेची आवश्यकता असते का आणि कोणत्याही वयात ते शिकता येतं का? आता पात्रता म्हटलं तर आमच्या दृष्टीने ती व्यक्ती पॉझिटिव्ह असावी लागते. आता वयाचा विचार केला तर आम्ही शक्यतो अगदी लहान मुलांना शिकवत नाही, 10-12 वर्षा खालच्या मुलांना शिकवत नाही कारण त्यांची समज तेवढी नसते. म्हणजे साधारणपणे 7वीच्या वरची मुलं आणि पुढे मग किती वयाचं चालतं. फक्त एकच आहे की ती जी व्यक्ती शिकायला येणारी आहे ती किती पॉझिटिव्ह आहे ते महत्वाचं. म्हणजे तिला आम्ही समजावून सांगताना शिकवत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये नकार घंटा किंवा हे मला जमेल की नाही, बहुतेक जमणारच नाही, एवढं कठीण आहे, मग ते 10-15 दिवसात कसं शिकवणार आहे, हे सारखे जर त्या व्यक्तीच्या विचार मनात यायला लागले तर मग आम्ही त्या व्यक्तीने म्हणतो की बाबा हे सोपं नाहीये, तुम्ही शिकू नका. कारण हिप्नॉटिझममध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ती व्यक्ती किती पॉझिटिव्ह विचार करते, ती किती बुद्धिमान आहे याच्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार किती करते आणि ती पॉझिटिव्ह व्यक्ती चांगली शिकू शकते. वेदनारहित डिलिव्हरीमध्ये हिप्नॉटिझमचा चांगला उपयोग होतो, म्हणजे वेदना कमी होते, पण त्याचा बाळावर काही परिणाम होतो का? अजिबात नाही. की जर प्रसूती काळामध्ये जर हे स्वसंमोहन असं जर शिकलं आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर बाळाला त्याचा उपयोग होईल, बाळाची पॉझिटिव्हिटी सुद्धा सुधारेल, ते निरोगी असं निर्माण होईल नक्कीच. आमच्याकडे कधी कधी गरोदरपणात मानसिक क्लेश असलेल्या स्त्रिया आणल्या जातात.
कधी कधी फ्रँक मेंटल इलनेस असतो आणि तो बरोबरपणात जास्त उफाळून आलेला असतो, त्यावेळेस त्यांना औषधं देणं वगैरे हा भाग आम्ही नक्कीच करतो. परंतु त्याचबरोबर मन शांत ठेवण्यासाठी त्यांना आम्ही शिकवतो. जर हा मानसिक आजार सौम्य स्वरूपाचा असेल तर आम्ही त्यांना नक्कीच औषधं देणं टाळतो, कारण ती औषधं बाळाच्या म्हणजे नाळेमार्फत बाळापर्यंत पोहोचू नयेत ही आम्ही काळजी घेतो. मग फक्त एकच उपाय राहतो की तो म्हणजे त्या स्त्रीला, गरोदर स्त्रीला मन शांत करायला शिकवणं, किंवा तिने काही थोड्याशा चुका केल्या, तिच्या वागण्यामध्ये थोडा विचित्रपणा असला तरीही चालेल आणि घरच्यांनी त्या सांभाळून घेणं, ह्या गोष्टीला आम्ही फॅमिली काउन्सिलिंग असं म्हणतो. गरोदरपणामध्ये म्हणजे आपण आता डॉक्टरांनी उत्तर दिलेलं आहे, गर्भसंस्कार नावाचा एक प्रकार अतिशय विचलित म्हणजे विकसित झालेला आहे आणि हिप्नॉटिझमच्या अवस्थेत त्या व्यक्तीला म्हणजे त्या भगिनीला ट्रान्समध्ये नेऊन संमोहनात नेऊन जर काही चांगल्या सूचना दिल्या, चांगल्या संस्काराच्या सूचना दिल्या तर त्या बाळापर्यंत जातात असं आता दिसून आलेलं आहे. आणि अनेक डॉक्टर विशेषतः स्त्रीरोग तज्ञ गर्भसंस्काराच्या सूचना देतात. म्हणजे प्रत्येक जण अभिमन्यू होतो असं नाहीये, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात हा प्रकार जो आहे की समूहात नेऊन गर्भसंस्कार करणं हे केव्हाही उपयोगी पडतं. पण मी म्हणतोय की त्या भगिनींनी स्वतः स्वसमवून शिकलं आणि त्याच्या आधारे काही चांगले विचार मनात आणले तर जास्त फायदेशीर ठरेल. करणी आणि देवदेवस्की हा प्रकार यांनी घालू शकता का? ज्या व्यक्तींना असं वाटतं की माझ्यावर करणी केली आहे, मंत्र मारलाय, भूताटकी झाली आहे, मला कानात आवाज ऐकायला येत आहेत, तर हे जे मानसिक आजार आहेत हे का होतात की त्यांच्या मेंदूमध्ये हे झालेले बिघाड असतात आणि त्यांना हे आवाज होतात असे भास होतात, ते खरे आवाज नसतात. म्हणजे उदाहरणार्थ त्याला असं म्हणतात की एखादी गोष्ट नसताना ती तरी आहे असं भासणं. म्हणजे आता ह्या टेबलवर साप नाहीये, परंतु मी जर असं म्हणायला लागलो की मला ते साप दिसत आहे, तर याचा अर्थ असा की माझ्या डोळ्यांना हा एक भ्रम निर्माण होतो आणि त्याला हॅलुसिनेशन असं म्हणतात. ते कानातून येणारे आवाज असतील, डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी असतील. परंतु पूर्वीच्या काळात काय व्हायचं की जी गोष्ट अनाकलनीय आहे, जिला उत्तरच नाही, त्या गोष्टीला सुपरनॅचरल पॉवरशी जोडलं जायचं. चांगली असेल तर देवाची एक भक्ती आहे, देवाचे आशीर्वाद आहेत. वाईट असेल तर कोणीतरी मंत्र मारलाय किंवा शैतान आहे, भूत आहे, अशा प्रकारच्या संकल्पना होत्या. मानसिक आजारांमध्ये म्हटलं तर हे देवदेवस्की, करणी, भूताटकी हे मेंदूचे आजार आहेत, मेंदूच्या संप्रेरकांमधले आजार आहेत आणि ते आपण जर औषधांनी बरे केले तर हे सर्व भूत बाधा आजारांनी ग्रासलेला जर एखादी व्यक्ती असेल तर संमोहन शास्त्राद्वारे ते आजार तुम्ही त्याच्या डोक्यातून काढून. मला असं वाटत नाही, म्हणजे फक्त संमोहनाने निघणार नाहीत, त्याला ही जी ट्रीटमेंट आहे म्हणजे ऑर्गॅनिक ट्रीटमेंट, बायोलॉजिकल ट्रीटमेंट, तर सायकॅट्रिस्ट काय करतो की त्या व्यक्तीशी बोलून तिच्या मनातले विचार जाणून घेतो. असं म्हणत नाही की नाही तू म्हणतोस ते खोटं आहे, आधी त्याचे विचार जाणून घ्यावे लागतात की त्या व्यक्तीला काय वाटतंय की कोणी माझ्याविषयी बोलतंय. तर मग ते काय बोलतंय, तुझ्याशी डायरेक्टली बोलतायत की आपसात बोलतायत आणि ते तुम्हाला फक्त कॉमेंट्रीज ऐकू येत आहे. तर हा जो हॅल्युसिनेशनचा किंवा हा जो भ्रम जे आहेत हे या भ्रमांचा अभ्यास केल्यानंतर आम्ही ठरवतो की याला कुठलं औषध लागू पडेल. औषध लागू पडणारच, कुठलं लागू पडेल, किती डोसमध्ये लागू पडेल आणि किती दिवस ते घ्यावं लागेल हे ठरवून उपचार पद्धती चालू केली तर सहसा एक 3 ते 4 आठवड्यामध्ये नक्की फरक पडतो. साधनं करतायत पण त्यांना अवस्था म्हणावी तेवढी येत नाहीये, ती येण्यासाठी जे कॉन्सन्ट्रेशन लागतं, ते ध्यान करण्याचा जो विचार लागतो, इथं संमोहनाचा नक्की उपयोग. संमोहन प्रयोग करताना ती व्यक्ती आपल्या समोर पाहिजेच का? आणि एखादी व्यक्ती येऊ शकत नसेल तुझ्या फोटोवरून आपण संमोहन करू शकतो का? संमोहन करण्यासाठी व्यक्ती समोर असणं आवश्यकच आहे, कारण बोलण्यामधनं किंवा इतर टेक्निकवरनं त्याच्यावर प्रभाव टाकता येतो किंवा त्याला काही ट्रीटमेंट देता येते. पण आता एक नवीन टेक्निक आहे, ते आम्ही काही प्रमाणात वापरतोय, 100% सक्सेस झालेलं नाही, त्याला आम्ही टेलिथेरपी म्हणतो, की इतर राहून दूरवरच्या व्यक्तीवर काहीतरी सूचना देणं. पण त्याच्यामध्ये अडचण एकच आहे की ती अनोळखी व्यक्ती असेल तर म्हणावे तसे रिझल्ट अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाहीयेत. कोणाकोणाला रात्री उशिरा झोप येते आणि कोणकोण सकाळी लवकर उठतं, तर सकाळी लवकर उठतो त्याला तुमची गरज असते सायकॅट्रिक ट्रीटमेंट, आणि कोण उशिरा झोपतं ते संमोहनाने बरे होऊ शकतात का? झोपेचा फायदा, झोपेवर संमोहनाचा अतिशय चांगला फायदा होतो. फक्त ते बघायला पाहिजे की ती व्यक्ती सायकोसिसचा बळी आहे का, म्हणजे तिला तीव्र स्वरूपाचा मनोविकार झालाय का, उदाहरणार्थ स्किझोफ्रेनिया म्हणा, डीप डिप्रेशन म्हणा,
पॅरानॉइड सायकोसिस म्हणा, आणि त्याच्यामुळे जर त्याची झोप बिघडली असेल तर सायकॅटिस्टकडे जायलाच पाहिजे. पण बऱ्याच वेळा आम्ही असं पाहिलेली की असे काही मोठे प्रॉब्लेम कोणाला नसतात, काही बारीक सारीक टेन्शन आली, बारीक सारीक विचार आले, साधं डिप्रेशन आलं की झोप बिघडते, खूप जबाबदारीची कामं आली की झोप बिघडते. इथं मी म्हणेन, माझ्या 42 वर्षाच्या अनुभवातून म्हणेन की झोपेवर अतिशय रामबाण इलाज आहे. स्लीप डिसऑर्डर्स हा एक अपकमिंग ब्रांच आहे आणि त्यामध्ये खूप रिसर्च होते. आणि स्लीप म्हटल्यानंतर मेंदूशी संबंध आला आणि मनाशी सुद्धा आला. तर तुम्ही जे म्हणता की सकाळी लवकर जाग येऊन जाते, तर आता काय होतं की सामान्यपणे सर्व लोकांना झोपेविषयी जेवढी माहिती असते त्यापेक्षा थोडी जास्त प्रमाणात माहिती ही MBBS लेवलच्या डॉक्टरना असते, आणि त्यापेक्षा थोडी जास्त माहिती ही न्यूरोलॉजिस्टना माहिती असते, आणि कदाचित त्यापेक्षा थोडी जास्त माहिती ही सायकॅट्रिस्टना असते. कारण सायकॅट्रिस्ट हा मन आणि मेंदू दोघांचा विचार करतो, न्यूरोलॉजिस्ट फक्त मेंदूकडे एक यंत्र म्हणून बघतो. तर ह्या स्लीप डिसऑर्डर्समध्ये बरेच काही हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस असतील तरी सुद्धा झोप उडू शकते. मेनिया सारखा जो आजार आहे, उन्माद, ह्या उन्मादाच्या आजारामध्ये सुरुवातीची लक्षणं जी असतात ती निश्चितपणे झोप कमी होणे, की झोप कमी लागणे, रात्री अगदी 12-1 वाजेपर्यंत झोप लागत नाही आणि लगेच 2 तासांनी परत जाग येते, आणि ती व्यक्ती ओव्हरचार्ज्ड होते, जास्त उत्साहित होते, जास्त काम करायला लागते, जास्त बोलायला लागते. तर असं तो आहे, तो आजार आहे. आणि त्या आजाराची सुरुवातीची लक्षणं म्हणजे झोप कमी होणे, त्यामुळे त्याच्याविषयी नीटपणे अभ्यास करून त्या व्यक्तीशी बोलून मग पुढे आपण ट्रीटमेंट करू शकतो. नाईक सरांना एक अध्यात्माबद्दल प्रश्न विचारते. भक्त मूर्तीमध्ये आपला देव शोधतो, पण जे निर्गुणाची साधना करतात, ज्ञान साधना करतात, तर ते आपल्या कर्ममार्गाकडे फार कमी वळतात, आणि ते आपल्या स्वतःमधील परमेश्वर जागृत करण्यासाठी आधी प्रत्येक स्वतःचं मन शुद्ध करतात, स्वतःचं वर्तन शुद्ध करतात, आणि अशा प्रकारे स्वतःच्या मनाचं उन्नयन करण्यासाठी या साधकाला स्वसंमोहनाचा काही उपयोग होऊ शकेल का, आणि किती होईल, कसा होईल? असे तुम्ही जे वर्णन केलेले साधक आहेत ते संतपदालाच पोचलेले असतात, त्यामुळे त्यांना संमोहनाची गरज वाटतच नाही. पण साधना करतायत पण त्यांना अवस्था म्हणावी तेवढी येत नाहीये. ती येण्यासाठी जे कॉन्सन्ट्रेशन लागतं, ते ध्यान करण्याचा जो विचार लागतो, इथं संमोहनाचा नक्की उपयोग होऊ शकतो. म्हणजे साधक जर पूर्णत्वाला पोचला असेल तर त्याला संमोहन म्हणजे किस झाडकी पत्ती, म्हणजे त्याच्या दृष्टीने संमोहनाला काहीच महत्व नाही. पण काही साधक असे आहेत की बाबा प्रगती मला करायची, पण म्हणावं तेवढी भरावं तेवढं ध्यान होत नाही, म्हणावं तेवढी साधना होत नाही, नको तेवढे विचार मनात येत जातात, इच्छा आहे पण मार्ग सापडत नाही, अशा साधकांना बऱ्याच प्रमाणात संमोहनाचा फायदा होतो. मुलगी तारुण्यात येते त्यावेळेला मासिक पाळी येते, मासिक पाळीचे बरेच प्रॉब्लेम्स असतात मुलींना, ते तुम्ही बरे करू शकता का? आणि 40 नंतर मेनोपॉज होतो, तर स्त्रियांना पण भरपूर प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा तरुणाईत असताना जो प्रॉब्लेम होता तो बहुतेकदा 40 नंतर सुद्धा होऊ शकतो. मग ह्यावरती आपण संमोहन उपचार म्हणजे काही सूचना देऊ शकतो का? हा, आता याच्यात माझ्या दृष्टीने विचार केला तर ते मासिक पाळीमध्ये जो प्रॉब्लेम होतोय त्याच्यासाठी डॉक्टरांची तपासणी सुद्धा आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये हार्मोन्समध्ये काही प्रॉब्लेम झालाय का, किंवा इतर काही कारणं आहेत का फिजिकल दृष्ट्या? पण बऱ्याच वेळा असं पण दिसतं की फिजिकल दृष्ट्या काही कारणं नसतात, डॉक्टर द्यायची म्हणून काही औषधं देतात, पण तरीसुद्धा तो प्रॉब्लेम थांबत नाही. आणि नक्की कुठेतरी मानसिक कारण आहे का याचा आम्ही विचार करतो, ट्रान्समध्ये नेऊन विचार करतो, मासिक पाळीबद्दल काही गैरसमज आहेत का, किंवा इतर काही सेक्सबद्दल काही गैरसमज आहेत का, आणि त्यावेळी आम्हाला कळतं की हे रिझल्ट अप्रतिम येतात. जगी सर्व सुखी असा कोणा आहे, विचारे मना तूची शोधूनी पाहे. आपल्या मनाचा सुखाचा हा शोध न संपणार आहे. संमोहन हे मनाचं शास्त्र आहे. आपल्या मनाचं स्थैर्य आणि शांती ही आपली आपणच मिळवायची असते. मग त्यासाठी कुणी ध्यानधारणा किंवा योगाचा वापर करेल, तर कुणी संमोहनाचा. साधन कुठलंही वापरलं तरी आपल्या मनाची ऊर्जा ही विधायक कामासाठी आणि सकारात्मक भावनेनं वापरणं आवश्यक आहे. आजचा दिलखुलासचा कार्यक्रम आपण ह्याच नोटवरती समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया दिलखुलासमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार. मी आता तुम्हाला स्वसंमोहनाचा एक प्रयोग करून दाखवणार आहे. आता स्वसंमोहन म्हणजे स्वतःच्या मनाला सूचना देऊन मनाची ताकद वाढवणं, आणि याच्यातला हा जो प्रयोग आहे तो माझे एक शिष्य आणि ग्रेट कलाकार जैन रोग आपल्या समोर ते सादर करतील. जरा वजन उचलून बघा किती जड झालंय ते. Thank you.
माणसाची चव कशी बदलू शकते सूचनांच्या आधारे त्याचं एक प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतोय. दोन्ही हाताची बोटं एकमेकात गच्च करा गच्च करा. काहीतरी खावंच वाटतंय खावंच वाटतंय खावंच वाटतंय. चला तुम्हाला भरतनाट्यम क्लासिकल कुठलाही करा आता कॅसेट लावायला आपण वेळ नाहीये. मी ना एक क्षणामध्ये हिप्नॉटिस्ट करतोय आणि तिला सूचन देते की तुला किती जोरात चिमटा काढला किंवा सुई टोचली तरी काही वेदना होणार नाही. इथं मी मराठीतर्फे मॅडम आम्हाला बोलवलं. खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो एक चांगल्या चॅनलवर एक कार्यक्रम करायला मिळाला. धन्यवाद.